14 मे रोजी संभाजीनगर येथे राजपूत समाजाचे महासंमेलन झाले होते. त्यावेळेस देशाचे मंत्री राजनाथ सिंह साहेब उपस्थित होते, महाराष्ट्रातले दिग्गज नेते उपस्थित होते. त्यावेळी हे जे मागं विषय आहेत, या विषय आम्ही करतो असं पूर्ण समाजासमोर सांगितलं गेलं होतं. ते विषय पूर्ण न केल्यामुळं 2 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्हाला उपोषण करावं लागलं. ते उपोषण चालू असताना 6व्या दिवशी माननीय आमदार किशोरप्पा पाटील हे संध्याकाळी येऊन त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावला आणि 8 दिवसाच्या आत आम्ही महामंडळ करू व कागदपत्र क्लिअर असताना सुद्धा व्हॅलिडिटी देत नाही तर त्या अधिकाऱ्यांची बैठक लावू असे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले, आश्वासन दिले. त्यांना मान देऊन आपण उपोषणाला स्थगिती दिली होती, पण अद्याप 4 महिने झाले अजून त्याच्यावरती काही ॲक्शन न घेतल्यामुळे राजपूत समाजाला पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली.